बैठकांचं सत्र सुरूच आहे। सह्याद्री अतिथिगृहामध्ये राज्य सरकारची महत्त्वाची बैठक होते। महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक सह्याद्री या शासकीय अतिथिगृहावर पार पडते। या बैठकीला सुरुवात झाली असून वाजेच्या संदर्भामध्ये या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होते याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय। दरम्यान वाजेची नार्को टेस्ट करण्यास काँग्रेसनं पाठिंबा दर्शवला। सह्याद्री अतिथिगृहावर महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक सुरू झाली आहे। मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्कॉर्पियो कारमध्ये आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी एनआयएनं सचिन वाजे याला अटक केल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे। मुंबई पोलीस दलात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून सेवेत राहिलेला वाजे याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असली तरी वाजेच्या अटकेमुळे आणखीही काही अधिकाऱ्यांना झटका बसण्याची चिन्ह आहे। वर्षा निवासस्थानी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत बैठकांचं सत्र सुरू होतं तर सकाळपासून पुन्हा बैठका सुरू झाल्या असून नेमका काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। दरम्यान काँग्रेसनं वाजेची नार्को टेस्ट करण्यास पाठिंबा दिलाय। प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय वाजेची नार्को करायची असेल तर वाट कुणाची पाहताय। या संदर्भात भाजपाचे आमदार राम कदम आपल्यासोबत जोडले गेले आहेत। कदम साहेब, वाजेची नार्को टेस्ट करण्यास पाठिंबा आहे असं काँग्रेसनं म्हटलंय, नार्को टेस्ट करण्याची सर्वप्रथम तुम्ही मागणी केली होती, या प्रकरणामध्ये आता नेमकं तुमची काय मागणी? नार्को टेस्ट वाजेंची व्हावी अशी सर्वप्रथम मागणी आम्ही केली होती। काँग्रेसला समर्थन देण्यासाठी 20 दिवस का लागले? 20 दिवस काँग्रेस कशाची वाट पाहत होत? शिवसेनेच्या दबावाखाली होतं का काँग्रेस, का राष्ट्रवादीच्या दबावाखाली होत? नार्को टेस्ट ही पारदर्शिता आहे। जर वाजे मी काही केलं नसेल, जर काही काळबेर नसेल, तर नार्को टेस्ट करायला हरकत काय? पण ज्या पद्धतीनं हे तिन्ही पक्षाचं सरकार वाजेंची वकिली करत आहे, या अगोदर देखील रिया चक्रवर्तीची वकिली करत होते, वाजेंचे प्रवक्ता असल्यासारखे त्याच्या समर्थनासाठी उभे राहिलेत, माननीय मुख्यमंत्री स्वतः म्हणतात वाजे काय बिन लादेन आहे का? एवढं मोठं गंभीर प्रकरण, देशाचा सगळ्यात मोठा उद्योगपती, कोट्यावधी लोकांना रोजगार देणारं घर, जर त्यांना धमकवण्याचा प्रयत्न होत असेल तर या महाराष्ट्रात सर्वसामान्य नागरिक किती सुरक्षित आहे याचा आपण विचार करू शकतो। या धमकावण्यामध्ये आणखी कोणाचा सहभाग असू शकतो? ही या धमकावण्याची सूत्र, याचा धागा आणखी कुठे जाऊ शकतो? काँग्रेस एवढी दुबळी कधीपासून झाली समर्थन देण्यासाठी? काँग्रेसला सांगावं ताबडतोब करा म्हणून समर्थन कसं देत आहे? आणि जर तुम्ही नार्को टेस्टला समर्थन देऊन जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी ऐकत नसाल तर स्वतःचा अपमान किती करून घेणार आहात? कदम साहेब, याच संदर्भात मला तुम्हाला विचारायचं आहे की या प्रकरणाची पाळंमुळं आणखीन कुठवर जातील असं तुम्हाला वाटतंय? नाही, निश्चितपणे ही सगळी प्रकरणाची पाळंमुळं जे समर्थन करतायत वाजेंचं त्यांच्यापर्यंत जात असावीत, आणि म्हणूनच वाजेंचं समर्थन करतायत। तर त्यांच्यापर्यंत पाळंमुळं जात नसती तर त्यांनी वाजेंचं समर्थन का केलं असतं? आणि आता नार्को टेस्टची ला समर्थन देण्याच्या ऐवजी तुम्ही सत्तेत बसलाय, समर्थन कसलं करताय? ताबडतोब करा, काँग्रेसला आमचं समर्थन आहे अशी लंगडी भूमिका मांडता येणार नाही। त्यांना स्पष्ट करावं लागेल की त्यांचं काँग्रेस आणि राष्ट्रवादी ऐकतंय का, आणि जर ऐकत नसेल तर काँग्रेस स्वतःचा अपमान किती काळ सहन करणार? वाजेचं निलंबन करण्यात आलंय, वाजेच्या बडतर्फी संदर्भात तुमची काही मागणी असेल का? वाजेंच्या मर्सिडीज कार मध्ये एकतर एपीआय सारखा अधिकारी कोट्यवधी रुपयाची मर्सिडीज कसा घेऊ शकतो? त्या मर्सिडीज मध्ये कॅश पैसे मोजण्याची मशीन जी बँकेत असते ती कशी काय उपलब्ध होते? आणि कॅश पैसे मोजायला वाजेंना त्या मशीनची गरज लागते कशाला? कोणाकडून पैसे येत होते कॅश? कसले पैसे येत होते? कसली वसुली होती? कोण देत होते पैसे? आणि ते आलेले पैसे कोणाकोणाला देत होते? कुठल्या अधिकाऱ्याने देत होते? सरकारमधल्या मंत्र्यांना देत होते? सरकारला देत होते? कुठल्या पक्षाला देत होते? अशी अनेक प्रश्न आहेत की जी अनुत्तरित आहेत। पण एवढं मात्र खरं की जर हे सरकार वाजेना वाचवत असेल, ते कॅश मशीनचं काही प्रकरण आहे का? त्याच्यामुळे वाचवतंय का? सरकारच्या नेत्यांची नावं बाहेर पडतील म्हणून वाचवतंय का? या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे। काँग्रेसनं फक्त नार्को टेस्टला समर्थन देऊन चालणार नाही। काँग्रेस सत्तेत बसलंय, कधी करणार त्याची तारीख सांगा।
धन्यवाद कदम साहब, आपण दिलेल्या या संपूर्ण प्रतिक्रिये संदर्भामध्ये आपण पाहतो आहोत की आज सकाळपासून सह्याद्री अतिथिगृहावर नुकतीच बैठक सुरू झाली आहे. काल दिवसभर बैठकांचं सत्र होतं, रात्री उशिरापर्यंत बैठका सुरू होत्या. दरम्यान काँग्रेसनं वाजेच्या नार्कोटेशला पाठिंबा दिल्यामुळं आता नवीन सत्राला सुरुवात झाली आहे.